हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10। मुलांनो, इंग्रजी वाचन ही आपली सिरीज सुरू आहे आणि इंग्रजी वाचन म्हटलं की विद्यार्थ्यांना टेन्शन येतंच। इंग्रजी नाव ऐकलं कीच विद्यार्थ्यांचं टेन्शन सुरू होतं आणि इंग्रजी वाचन म्हणल्यावर ते वाढत जातं। तसंच पालकांचंही टेन्शन आजकाल ह्या इंग्रजीमुळे वाढत चाललेलं आहे। पण मला मुलांसोबत पालकांनाही सांगावंसं वाटतं की आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, सर्वांचंच टेन्शन बंद होणार आहे। कारण आज मी तुम्हाला झटपट इंग्रजी तुम्ही कशा पद्धतीनं वाचायला शिकणार आहात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती एक मेथड देणार आहे ज्या मेथडच्या सहाय्याने तुम्ही झटपट इंग्रजी वाचायला शिकू शकणार आहात। अर्थातच स्टुडंट्स आणि पालकांनो, त्यासाठी पालकांना आणि पाल्यांना दोघांना सुद्धा मेहनत तर करावीच लागणार आहे। पालकांसाठी पण मी इथे सांगणार आहे की त्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून की ते मुलांकडून इंग्रजी वाचन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं कसं करायचं यामध्ये ते थोडंसं हेल्प करू शकतात आपल्या पाल्यांना, आणि ते केलं का हेही ते पाहू शकतात। तर ते कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं पालक आपल्या पाल्यांना मदत करू शकतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे। पण एक लक्षात घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पाल्याचं आणि पालकांचं दोघांचंही टेन्शन मात्र झटपट दूर होणार आहे। चला तर जास्त वेळ न घालवता मी आज तुम्हाला काही तुम्हाला झटपट अशा ट्रिक्स सांगणार आहे, झटपट अशा गोष्टी सांगणार आहे, परंतु त्या तुम्हाला 100% करायच्या आहेत, त्या तुम्हाला 100% परिपूर्ण करायच्या आहेत। त्या जर तुम्हाला परिपूर्ण करता आल्या तर या एकाच व्हिडिओमधून तुम्ही झटपट इंग्रजी शिकाल। तुम्ही म्हणाल, मॅडम झटपट इंग्रजी शिकायचं म्हणजे काय? तर पहा, खूप सारे व्हिडिओज पाहावे लागतात, खूप सारे रूल्स शिकावे लागतात आणि हे सगळं करेपर्यंत कदाचित 15-20 दिवस निघून जातात, महिना निघून जातो। पण तसं नाही, आजच्या ह्या एका व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगणार आहे की इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करायचं आहे। म्हणून मी याचं नाव दिलेलं आहे झटपट इंग्रजी वाचन शिका। म्हणजे एकाच व्हिडिओमधनं तुम्हाला इंग्रजी वाचन जे आहे, जास्तीत जास्त इंग्रजीचं वाचन तुम्हाला करता येणार आहे। आणि ऑफकोर्स यानंतर थोडंफार 10 मिनटं जर तुम्ही वाचन करत राहिलात तर तुम्ही फ्लुएंटली अगदी फास्टसुद्धा इंग्रजी वाचू शकणार आहात। बिगिनर्ससुद्धा आजच्या व्हिडिओतून शिकू शकणार आहेत की झटपट इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करायचं। चला आता नको जास्त वेळ घालवायला, बघूया आपण काय पद्धत असणार आहे। पहा तर पालकांनो आणि पाल्यांनो की आपण काय काय करणार आहोत। पहा, आता झटपट इंग्रजी शिकायचं म्हणल्यावर पटपट पण शिकावं लागेल आणि पटपट माहिती करून घ्यावी लागेल। तर चला स्टुडंट, बघा, लक्षात घ्या। सर्वात प्रथम तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आपली ही जी ABCD आहे, या ABCDला आपण A न म्हणता, Bला B न म्हणता तुम्हाला या पद्धतीनं वाचन करायचं आहे। A चं वाचन तुम्ही करणार आहात ए, ॲ, आ किंवा अ। 4 उच्चारांपैकी 1 उच्चार येणार आहे, बीचा साऊंड असणार आहे ब। म्हणजे वाचताना आपल्याला बी म्हणायचं नाही, आपल्याला म्हणायचं आहे ब। सी दिलेलं असेल तर आपल्याला वाचायचं आहे क किंवा स। डी आलेलं असेल तर वाचायचं आहे ड। ई आलेलं असेल तर ई, ए किंवा अ। अशा पद्धतीनं हे सर्व साऊंड मी तुम्हाला इथे दिलेले आहेत। प्रत्येक ह्या ABCDच्या अक्षरासाठी इंग्रजी वाचन करत असताना आपल्याला हे शब्द घ्यायचे आहेत। ओके, तुम्ही इंग्रजी वाचन करत असताना तुम्हाला हे शब्द घ्यायचे आहेत, आलं लक्षात? तर तुम्हाला ह्या शब्दांवर जास्त फोकस करायचा आहे, त्यामुळे प्रत्येक ह्या लेटरला कोणता इकडचा शब्द येतो म्हणजेच साऊंड येतो हे तुम्हाला पाठच असायला हवं आहे। आणि मला असं वाटतं जे कोणी माझे व्हिडिओज रेग्युलरली पाहत आहेत तर त्यांना आत्तापर्यंत हे नक्कीच पाठही झालं असेल। नसेल तर 1-5 मिनटाचा वेळ द्या, फटाफट पाठ होऊ शकतं। त्याचे उच्चार खूप सिमिलर पण असतात, जसं की पहा एफ एफ, फ फचा उच्चार येतो ह्याच्यामध्ये, एफ म्हणजे फ उच्चार आहे हे पटकन कळेल। डी ड, डी ड, सेम सिमिलर साऊंड वाटतात आपल्याला। सो बी ब, बी ब, असे सिमिलर साऊंड आहेत त्याचे, तोंडातनं येणारे उच्चार जे आहेत ते सारखे आहेत। एम म, एम एम, एममध्येच म येतो सो हा म साऊंड आहे। एनमध्येच न येतो, एन न, आणि हाच साऊंड असतो। ॲक्च्युअल साऊंड याचा असा असतो, याचा असतो न। सो म आणि न,
असेच साऊंड असतात. सो ह्याला पूर्ण म पण म्हणत नाहीत, पूर्ण न पण म्हणत नसतात, तर ह्याचे असेच साऊंड आहेत. पण आपण इंडियन लँग्वेजमध्ये शिकतो त्यामुळे आपण म उच्चार करणार आहोत, आपण न उच्चार करतच असतो. सो अशा पद्धतीनं हे सगळे साऊंड लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, काही इंग्रजीमध्ये नसणारे काही मराठी वर्ण आहेत, ह्याचेसुद्धा तुम्हाला साऊंड लक्षात ठेवायचे आहेत. ख के एच जर आलेलं असेल तर तुम्हाला उच्चार करायचा आहे ख. जी एच आलेलं असेल कुठेही शब्दामध्ये उच्चार करायचा आहे घ, कारण कुठेही हे एबीसीडीच्या ह्याच्यात तुम्हाला सापडणार नाही आहेत. तर हे मराठी असे वर्ण आहेत की हे स्पेलिंग आलं तर तुम्हाला उच्चार हा करायचा आहे, राईट. सो अशा पद्धतीनं हे काही इंग्रजी नसणारे असे मराठी वर्ण आहेत, म्हणजे हे मराठी वर्णाला इंग्रजी सिमिलर शब्दच नाही आहे. त्यामुळे जी एच आलं की तुम्हाला वाचावं लागणार आहे घ. सी डबल एच जर कुठं आलेलं असेल तर तुम्हाला छ वाचावं लागेल. सी एच आलेलं असेल तर च वाचायचं आहे. टी एच आलेलं असेल तर तुम्हाला ठ वाचता येऊ शकते, त्याचप्रकारे थसुद्धा वाचू शकता तुम्ही. मग तुम्हाला प्रॅक्टिसनुसार पाहायचं आहे की त्याचा उच्चार थ असेल का त्याचा उच्चार ठ असणार आहे. त्यानंतर डी एच आलेलं असेल तर तुम्हाला उच्चार करायचा आहे ढ. पी एचसाठी फ, बी एचसाठी भ, टी एचसाठी थ. याप्रमाणे हे उच्चार पण तुम्हाला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहेत. त्यानंतर काही जोड शब्द मुलांना तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ओके, हे जर जोड शब्द तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही इंग्रजी सहज वाचू शकणार आहात. जोड शब्द जे आहेत तर ते काही जोड शब्द सुरुवातीला येतात तर काही जोड शब्द शब्दाच्या शेवटी येत असतात. तर हे सुरुवातीला येणारे शब्द मी दाखवलेत, पहा आता कसे तयार होत असतात. तर दोन कॉन्सनंट एकत्र येतात. बघा, बी हा एक कॉन्सनंट आहे, एल हा एक कॉन्सनंट आहे. ओके, सो बघा इथं मी दाखवलेले आहेत, हे हिरव्या अक्षरात जे दाखवलेले आहेत मी लिहिलेले, ते हे स्वर आहेत, वॉवेल आहेत. ए ई ई असे करून दाखवते तुम्हाला, ए हे ई, त्यानंतर आय, त्यानंतर ओ, आणि हा आहे यू. हे आहेत स्वर, आणि हे सोडून बाकीचे जे आहेत गोल न केलेले ते असणार आहेत तुमचे कॉन्सनंट, म्हणजे हे व्यंजन असतात. असे दोन कॉन्सनंट एकत्र आले, बघा बी आणि यल आलेला आहे, इथला बी आलेला आहे आणि त्यानंतर इथला आपला यल आलेला आहे. सो बी यल म्हणजे दोन कॉन्सनंट एकत्र आले. दोन कॉन्सनंट एकत्र आले की त्याचा जोड शब्द तयार होतो. तो लिहित असताना किंवा वाचत असताना असा वाचायचा आहे, बीसाठी येतो ब आणि ह्या एलसाठी येतो साऊंड ल. हे साऊंड आपण पाहणार आहोत, एलसाठीचा साऊंड ल आणि ह्या बीसाठीचा साऊंड इथे ब. असं आपण इथे दोन साऊंड घेतलेत. पहिला लिहित असताना अर्धाच लिहायचा, वाचताना पण तो शॉर्ट वाचायचा, नंतरचा पूर्ण वाचायचा. म्हणजे बी एल ब्ल, सी एल क्ल, एफ एल फ्ल. उच्चार तुम्हाला समजावेत म्हणून मी इथे शब्द पण दिलेले आहेत. बी एल ब्ल, ब्लपासून सुरू होणारा शब्द ब्लॅक. सी एल क्ल, क्ले, क्लीन. ओके, एफ एल फ्ल, फ्लावर, राईट. त्यानंतर एस के स्क, एस के स्क, स्कीन. एस एम स्म, स्मेल. एस एम स्म, डी आर ड्र. एस सी स्क, टी आर ट्र. सो अशा प्रकारे हे सर्व जोड शब्द कसे तयार होतात आणि कोणते असतात जनरली, ते मी इथे लिहून दिलेले आहेत. ते सुद्धा पाठ करण्याचा प्रयत्न करा, जे नवीन आहेत ज्यांना अजिबात हे समजत नाही आहेत त्यांनी. तर प्रत्येक ठिकाणी बघा, कॉन्सनंट, दोन कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत. हे सुरुवातीला येणारे आपले जोड शब्द आहेत. जसं बघा इथं सुरुवातीला आहेत बी एल, सी एल, एफ एल, एस के, हे सगळे सुरुवातीला आहेत, शब्दाच्या सुरुवातीला. हे शब्द आहे याच्या सुरुवातीला आहे. एस सी के मी अजून दाखवला नाही कारण मी शेवटचे सांगत नाही आहे, इथे तुम्हाला सुरुवातीचे सांगते. म्हणून हे सुरुवातीचे सगळे जे आहेत तर हे तुमचे कॉन्सनंट ब्लेंड आहेत. याला कॉन्सनंट ब्लेंड म्हणतात. ब्लेंड म्हणजे जोड शब्द. तर स्टुडंट, तुमच्या लक्षात येत असेल की अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी मी तुम्हाला फास्टमध्ये सांगते आहे, कारण आपल्याला शिकायचं आहे झटपट इंग्रजी वाचन. पॅरेंट्सचं आणि पाल्यांचं दोघांचं टेन्शन दूर होत असणार आहे, कारण हे एवढा भाग तुम्हाला बऱ्याच जणांना वाटत असेल आम्हाला हे येतो आणि येत नसेल, तो भाग त्याच वेळेस पक्का करायचा आहे. पालकांनी काय करायचं आहे मग, तर पालकांनी मुलांना हे भाग येतो का हे जरूर पहा, त्यांची परीक्षा घ्या. हा भाग तुम्ही विचारू नका. सुरुवातीला विचारा, ए बी सी डीतले लेटर सांगा आणि त्याला साऊंड सांगायला सांगा. हे साऊंड तुम्ही याच्यामध्ये चेक करा की मुलं साऊंड व्यवस्थित सांगत आहेत का, त्याला ते पक्कं येतं आहे का. कारण बघा, मुलं म्हणतात हो मला येतो, हो मला येतो, हो मला येतो. सो हो मला येतच म्हणत असतात. सो पॅरेंट्सनी इकडं लक्ष देणं गरजेचं आहे की त्यांना ते खरंच येतो का. ओके, त्यासाठी यू हॅव टू टेक वन टेस्ट. एक टेस्ट घ्या, 5 मिनिट लागेल तुम्हाला. त्याला हे मधले मधले शब्द विचारा.
ओके साऊंड विचारा, साऊंड विचारलं तर अल्फाबेट येतो का बघा, अल्फाबेट येत असेल तर त्याचा साऊंड येतो का पहा, असं त्याची टेस्ट घ्या. त्याला विचारा सी सांग आता, सीचे साऊंड कोणते आहेत, मग तो सांगेल क किंवा स, असं विचारा. या पद्धतीनं पालकांनी इकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये आणि नसणारे आणि मराठीत असणारे वर्ण त्याला एक एक विचारा, तो सांगतो का. म्हणजे सपोज तुम्ही विचारलं सी डबल एच सांग, सी डबल एचसाठी मराठीतला वर्ण कोणता येतो, तर त्यानं सांगितलं पाहिजे छ. ओके पी एचसाठी काय येतं, त्याने सांगायला पाहिजे फ. या पद्धतीनं टेस्ट घ्या. त्याचप्रकारे तुम्ही सांगा ख आणि त्याला विचारा स्पेलिंग सांग खचं काय येईल, तर तो सांगेल के एच. ओके समजा ठ विचारलं तर त्यांना स्पेलिंग सांगेल टी एच. अशा पद्धतीनं मुलांची परीक्षा जरूर घ्या, त्यांना हे खरंच येतं का पहा. आणि जर येत नसेल तर मुलांकडनं ह्या गोष्टी पाठ करून घ्या आणि लिहून काढायला लावा. ओके सो म्हणून म्हणते आहे पालकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, टेन्शन दूर होणार आहे, परंतु त्यासाठी अशा पद्धतीनं मुलांची थोडीशी परीक्षा घ्यावी लागणार आहे. आणि जो भाग येत नाही मुलांचा तो जरूर पक्का करून घेणे. त्यानंतर बघा आता पुढे काय गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, आपण झटपट बघूया. शेवटी येणारे काही जोड शब्द आहेत बघा, मी आत्ता दाखवले तुम्हाला तशाच प्रकारे, हे सुरुवातीचे दाखवले मी तुम्हाला, हे जे शब्द आहेत हे बी एल ब्ल हे जोड शब्द सुरुवातीला येणारे आहेत जसे मी इथं अंडरलाईन केलेत. आता काही जोड शब्द शेवटी येणारे बघूया. जशा पद्धतीनं बघा इथं एन डी आलेलं आहे. आता हे वाचायचं कसं हे पण बघा, हे कशा पद्धतीनं आपण वाचू शकतो. इथे जे आपण हे सर्व साऊंड पाहिलेले आहेत ह्या साऊंडच्या मदतीनं हे कसं वाचायचं आहे तेही मी तुम्हाला इथे सांगते आहे. आणि याचबरोबर शेवटी येणारे जोड शब्द पण दाखवते आहे. तर बघा बीसाठी येईल ब, ईसाठी येईल ए, एनसाठी न, अर्धा न आहे कारण एनच्यासोबत ए वगैरे काही कुठलं स्पेलिंग नाही त्यामुळे हा अर्धा असेल. दुसरी गोष्ट म्हणजे एनच्या नंतर डी आहे म्हणजे दोन कॉन्सनंट एकत्र आहेत. बघा शेवटी येणारे दोन शब्द पहा, त्या प्रत्येक दोन शेवटच्या शब्दामध्ये दोन कॉन्सनंट एकत्र आहेत का पहा, आणि दोन कॉन्सनंट जर जवळजवळ असतील तर त्याचा जोड शब्द तयार होतो. ओके जसा मी इथे तुम्हाला रूल सांगितला जोड शब्दाचा, सुरुवातीला दोन कॉन्सनंट एकत्र आल्यावर सुरुवातीचे जोड शब्द तयार होतात, शेवटी पण तोच नियम आहे, शेवटचे जोड शब्द दोन कॉन्सनंट एकत्र आल्यावर होतात. उच्चार कशा पद्धतीनं करायचा आहे आपल्याला, जे अगदीच बिगिनर्स आहेत, साऊंड बघायचे आहेत आपल्याला, आता हा शब्द वाचायचा आहे मला, वाचताना मी काय करेल, मला येत नाही आहे, मला आता ह्याचे साऊंड माहिती आहेत, मग मी बीसाठी ब, ईचा साऊंड आहे ए, एनचा साऊंड आहे न, डीचा साऊंड आहे ड. या पद्धतीनं मी साऊंड लिहिले तर बी ए म्हणजे मात्रा, ए म्हणजे मात्रा असते, त्यामुळे बे, न हा नचा अर्धा भाग, अर्ध न लिहिलेला आहे, आणि डचा साऊंड बेंड, बी ई एन डी बेंड, सो बेंड असंही लिहू शकता. आता एचा साऊंड आहे, इथं साऊंड काय काय होतात बघा, बीचा ब, एचा ॲ, एनचा न, डीचा ड साऊंड, ब ॲ बॅ, राईट, ब ॲ बॅ, नंतर न अर्धा आणि ड बँड. बघा कोणता अर्धा घ्यावा आणि कोणता जोडावा हे समजायला हवं आहे, कारण बघा तुम्हाला कसं होतं, वाचायला पण येतं आणि लिहायला पण येतं. हा शब्द जर तुम्हाला स्पेलिंग लिहिण्यासाठी मी दिला या पद्धतीने, तर तुम्हाला ते हे स्पेलिंग लिहिता आलं पाहिजे बी ए एन डी, राईट. म्हणून पालकांना पुन्हा इथे लक्ष द्यायचं आहे की पालकांनी पुन्हा याच पद्धतीनं टेस्ट घ्यायची आहे. असं स्पेलिंग द्या एखादं, त्याला ते वाचायला लावा, या पद्धतीनं त्याचा उच्चार लिहून काढायला लावा, आणि उच्चार लिहायला द्या त्याला आणि त्याचं स्पेलिंग त्याला लिहायला लावा. या पद्धतीनं पालकांनी थोडंसं लक्ष देऊन एक दोन शब्दाची टेस्ट तरी जरूर घ्यावी. सो स्टुडंट बघा या पद्धतीनं आपण जोड शब्द शेवटचे वाचू शकतो. इथे मी काही उदाहरणं दिलेली आहेत, बी ओ एम बी बॉम्ब, आपण बी सायलेंट असतं त्यामुळे वाचत नाही पण तरी हा जोड शब्दामध्ये आपण धरू शकतो. त्यानंतर डी ई एस के डेस्क स्क, बघा एस आणि के स्क, एन डी हँड, हँडमध्ये एन डी, हंट हंट, हंटमध्ये उंट उंट, लॅम्प जम्प, जंक हॉर्न कॉर्न, आर्यन आर्यनचे बघा कशा पद्धतीनं जोड शब्द आहेत, टेंट. आता हे का वाचायचे, तर हे शब्द पुन्हा पुन्हा येतात, वेगवेगळ्या शब्दांमध्ये येतात. सो बिगिनर्स आहेत म्हणून मी छोटे छोटे शब्द घेतलेले आहेत, परंतु हे छोट्यामध्ये पण येतात, हे मोठ्यामध्ये पण येतात. सो हे वाचत असताना जर जोड शब्दाचे तुम्हाला रूल माहीत असेल की सी प्लस सी कॉन्सनंट दोन एकत्र आले तर जोड शब्द तयार होतो, जोड शब्द तयार होतो म्हणलं की स्पेलिंग लिहायला पण येईल आणि ते वाचायला पण येणार आहे तुम्हाला. जसं की तुम्हाला जंप जर इथं दिलेला असेल आणि तुम्हाला एचे साऊंड पण माहिती असतील
तर तुम्ही ज साठी जे येतं हे तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही अ अच्या साऊंडसाठी यू लिहाल, म बघा अशा पद्धतीनं तुम्ही लिहून पण पाहू शकता, ज आहे ना जे यू, म मसाठी यम अर्ध आहे, मग अर्धच यम, ह्याच्यापुढं काही लेटर नाही, मग हे पी, पीसाठी पी, दोन कॉन्सनंट जवळ आले, जम्प, हे झालं जम्पचं स्पेलिंग तयार. याच पद्धतीनं जंकचं जर स्पेलिंग तयार करायला गेलात तुम्ही तर तुम्हाला ते सुद्धा नक्कीच येणार आहे. जसं की ज, जसाठी जे, अचा अर्थ आहे अचा उच्चार आहे त्यामुळे यू, यूचा उच्चार अ असतो. सो यूचे बघा तुम्हाला दोन उच्चार मी तुम्हाला सांगितलेले आहेत इथं, अ आणि उ, हे यूचे उच्चार आहेत, हे तुम्हाला पाठ आहेत असं गृहीत धरून मी हे करून दाखवते. सो जे यू, एन नच्या उच्चारासाठी एन आणि के साऊंड, क साऊंडसाठी लेटर येईल के. सो स्पेलिंग तयार होईल जंक. म्हणजे तुम्ही वाचू पण शकाल आणि तुम्ही लिहू पण शकाल. पालकांनी मात्र या पद्धतीनं, मी सांगितलेल्या पद्धतीनं मुलांच्या थोड्या थोड्या टेस्ट जरूर घ्याव्यात. सो स्टुडंट, तुम्हाला लक्षात आलं असेल की आता जोड शब्द बघा, जे जे इंग्लिशच्या वाचनामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या तुम्हाला इथे उदाहरणासहित सांगते, म्हणजे तुम्हाला उच्चार करायला ह्या सगळ्या उच्चारांची मदत होणार आहे. इंग्रजीमध्ये नसणारे शब्द जर आले तर ह्या स्पेलिंगची मदत होणार आहे, त्याच्या सहाय्याने तुम्ही असे उच्चार करू शकणार आहेत, ख घ हे तुम्ही उच्चार करू शकणार आहेत, कारण हे स्पेलिंग येऊ शकतात तुमच्या शब्दांमध्ये, तर त्याच्या मदतीनं तुम्ही वाचू शकाल. जोड शब्द सुरुवातीला आले तर ते कसे उच्चार करायचे, म्हणजे जोड शब्दाची फोड करून वाचू शकता. जोड शब्द शेवटी आले तरी सुद्धा तुम्हाला ते वाचता येणार आहेत. आता बघा, अतिशय महत्त्वाचा असणारा भाग तो म्हणजे स्वरांचे उच्चार. स्टुडंट, मला माहिती आहे की माझे व्हिडिओ आवडत आहेत सगळ्यांना, खूप जणांना, खूप विद्यार्थ्यांना, खूप जणांचे मेसेज, फोन येत आहेत की खूप छान सांगत आहात, खूप छान आम्हाला समजत आहे. अजून याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्हाला काही वेगळे व्हिडिओज हवे असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा. तुम्हाला काही वेगळेही व्हिडिओ हवे असतील तर आपण तेही नक्कीच बनवूया. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासोबतच आपले स्पीकिंगचे कोर्सेसचे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, इंग्लिश ग्रामरचे, अगदी ट्वेल्थपर्यंतच्या ग्रामरचे, सगळ्या ग्रामरचे व्हिडिओज आपले अवेलेबल आहेत आपल्या आपल्या चॅनलवर. त्यामुळे तुम्हाला जर हवे असतील तर तेही तुम्ही नक्की पाहू शकतात. प्लेलिस्ट जरूर चेक करा, सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेल्या आहेत. सो चॅनलची लिंकसुद्धा मी देतच असते, त्यामुळे तुम्ही चॅनल पाहू शकता. चॅनलवरून तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्लेलिस्ट चेक करा. रायटिंग स्किल असेल 10वी 12वीच्या मुलांना हार्ड जाणारं, त्यातला प्रत्येक बीट मी त्यामध्ये घेतलेला आहे, पॅसेजेस आहेत, सगळं काही आहे. काय नाही म्हणाल, त्या सगळ्या गोष्टी इंग्लिशच्या त्यावर आहेत. सो नक्कीच एक वेळेस आपल्या चॅनलला पूर्ण भेट देऊन ते सर्व व्हिडिओ जे आहेत ते जरूर जरूर पहा. शॉर्ट्स पण आहेत ज्यामध्ये एका मिनिटात भरपूर माहिती असणाऱ्या शॉर्ट आपण बनवलेल्या आहेत. सो त्या नक्की तुम्ही जरूर पहा. आणि हे सगळं तुम्हाला जर एका क्लिकवर हवं असेल तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील, कारण आता शाळा सुरू झालेल्या असल्यामुळे वेळेअभावी सगळीकडे लिंक पाठवणं शक्य नसतं. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, त्यामुळे तुम्हाला ॲटोमॅटिक माझे आलेले अपलोड केलेले व्हिडिओज मिळत राहतील. सो स्टुडंट, त्यानंतर आपण पाहणार आहोत हे स्वरांचे उच्चार. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा, लाईक करायला विसरू नका, इट मोटिवेट्स मी. तुम्ही जितके जास्त लाईक कराल तेवढी मी जास्त चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येईल. तर बघा स्टुडंट्स, काही महत्त्वाचे उच्चार पण मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. जसं की एचा उच्चार ॲ होतो, ह्याचा उच्चार बघा कसा होतो, बँड ॲ, बी ए बॅ, टी ए टॅ, एस ए सॅ, अशा पद्धतीनं बँड, टँक. जोड शब्द कसे वाचायचे तुम्हाला समजलेले आहेत आता, त्यामुळे एन डी, एन के हे उच्चार तुम्हाला सहज वाचता येतील. सो बँड, टँक, सँक, हँड, पॅन्ट्स. आता ईचा साऊंड बी ई बे, एस ई से, ए साऊंड, ईचा ए साऊंड. सो याचा साऊंड जो आहे तो आहे ॲ, हा साऊंड आहे ए. ओके, हा साऊंड वाचताना सांगेल बेल्ट, सेंड, मेल्ट, लेंड, वेंट. सो आय, आयचा साऊंड आहे ई. सो गिफ्ट, रिंग, किंग, लिंक, मिल्क. याच्यामध्ये जो जोड शब्द आहे बघा, एफ आणि टी एकत्र आलेले, दोन कॉन्सनंट, इथे पण दोन कॉन्सनंट आलेले आहेत. सो गिफ्ट, फोट, गिफ्ट, गिफ्ट. सो उच्चार जर लिहायचा म्हटलं तुम्हाला तर तुम्ही इथे लिहू शकता गी, फ अर्ध लिहावं लागेल आणि ट, गिफ्ट.
ओके. आणि हे दिलं तर हे स्पेलिंग तुम्ही सहज लिहू शकाल, कारण वेलांटीसाठी आय असतो ई म्हणजे वेलांटी, मग वेलांटीसाठी आय असतं एवढं लक्षात येईल तर तुम्ही हे सगळे स्पेलिंग सहज लिहू शकाल. तसंच ओ, ओचा साऊंड ओच आहे, कॉन सॉरी इथे ओचा साऊंड अ असा पण आहे, कारण आपल्याला माहिती आहे ओचे साऊंड ओ पण होतो अ पण होतो. सो कॉन, बॉम, पॉन्ड, हॉर्न, सॉफ्ट. यूचा साऊंड अ, अ हा साऊंड आहे, सो जम्प, डंग, बर्न, पंप अँड फंड. सो स्टुडंट, अशा प्रकारे बघा, तुमच्या लक्षात येईल की स्वरांचे उच्चारसुद्धा किती महत्त्वाचे आहेत, आणि शब्द मोठे असतील छोटे असतील तरीसुद्धा उच्चार सेम राहतात. तर आणखी काही मी स्पेशल उच्चार तुम्हाला सांगणार आहे बघा इथे. ह्या उच्चारांच्या मदतीनं पण तुम्हाला अनेक शब्दांचे स्पेलिंग लिहायला मदत होते आणि ते वाचायला मदत होते. जसं की बघा, डबल ई, डबल ईचा साऊंड होतो ई, तर डबल ई असणारे शब्द फटाफट सांगता येतात. नीड, कीप, जीप, की चला ह्याच्यात काय असणार आहे, डबल ई असेल, नीड, कीप. सो ईचा उच्चार यायला दीर्घ ईचा की मग आपण डबल ई लिहायचं आहे. हा उच्चार लक्षात ठेवा, डबल ई आलं की ई किंवा ई उच्चार आला तर त्यासाठी स्पेलिंग लिहायचं आहे डबल ई. सो नीड ईचा उच्चार आहे म्हणून नी, न साठी यन, ई वेलांटी किंवा दीर्घ उच्चार आहे म्हणून डबल ई, नंतर डी साठी ड, सॉरी ड साठी डी. सो इट्स नीड. कीप आहे ना, कीप आहे, मग कीप, क, क साठी के येणार आहे, दुसरी वेलांटी आहे, ई साऊंड आहे, की ई साऊंड आहे, मग ई साठी डबल ई लिहितो आपण म्हणून के डबल ई पी कीप, जे डबल ई पी जीप, एफ डबल ई एल फील. सो याच पद्धतीनं फिट, बी, सी, मीट. सो सगळीकडे डबल ईचा साऊंड दीर्घ ई असा आहे, हे पाठ करून ठेवा. डबल ईचा साऊंड दीर्घ ई असतो, मग म्हणजेच बघा दुसरी वेलांटी असणारे शब्द आले की तुम्हाला डबल ई लिहायचं आहे. त्यानंतर तशाच पद्धतीनं डबल ओ जर आलं तर उच्चार ऊ होतो, ओके. दीर्घ ऊ असा उच्चार असतो ॲक्च्युअल, पण काही ठिकाणी ऊ पण उच्चार होतो. सो बघा, बी डबल ओ के, बुक, ऊ, ऊ म्हणजे उकार. सो बी साऊंड, बी साठी ब साऊंड, त्याचा डबल ओ लागलेला आहे म्हणजे उकार द्यायचा आहे म्हणून बीला उकार, बू, क, के साठी क, बुक. डब्ल्यू, ह्या डब्ल्यू साठी आपण लिहिणार व, आहे ना, डबल ओ आहे म्हणजे उकार, हा झाला उकार. आणि डी साठी येणार ड, उड, ओके. याच पद्धतीनं सर्व शब्द तयार होतील. लुक, सून, रूट, कूल, गुड, जू, रूम, रूफ. बघा, म्हणजे उच्चाराची मेथड कळाली, ऊ की डबल ओ, ई की डबल ई. सो या पद्धतीनं उच्चार करणं खूप महत्त्वाचं आहे. उच्चारानुसारच आपण स्पेलिंग लिहितो, उच्चारानुसारच आपल्याला त्या त्या साऊंडचा शब्द नेमका कोणता होतो म्हणजे वाचता येतो आपल्याला, ओके स्टुडंट. तर बघा, या पद्धतीनं मी तुम्हाला एकाच भागामध्ये इंग्रजी कशा पद्धतीनं शिकायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. स्टुडंट, या पद्धतीनं प्रॅक्टिस जरूर करा, हे प्रत्येक भाग तुम्हाला पक्का झाला पाहिजे. म्हणून म्हटलं, पॅरेंट्सनी या सगळ्या गोष्टी मुलांकडनं करून घ्यायच्या आहेत. इथं पण पॅरेंट्सनी लक्ष द्यायचं आहे की त्यांनी असे उच्चार सांगायचे आहेत, स्पेलिंग लिहायला लावायचं मुलांना. एक वेळेस स्पेलिंग लिहायला द्यायचं आहे, त्याचे उच्चार अशा पद्धतीनं लिहायला लावायचे. सो एक गोष्ट तुम्ही द्या, त्यांना बाकीचं लिहायला लावा. हे दिलं तर त्यांना हे लिहायला लावा, राईट. सो स्टुडंट, अशा पद्धतीनं पालकांनी इकडे लक्ष देऊन ह्या सर्व गोष्टी पाल्याकडून थोड्याशा करून घ्याव्यात. एकदा का ह्या व्हिडिओतल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ झाल्या आणि मग नंतर कुठलंही पुस्तक घेऊन इंग्रजीचं वाचन करून पहा. पालकांनी पण ते वाचन करून बघायला लावावं मुलाला, दाखव म्हणावं मला की एक चल चार ओळी वाचून दाखव बरं आता हे एवढं सगळं पाठ झालं ना तुला, तर मग चल वाचून दाखव. या पद्धतीनं जर पाहिलं स्टुडंट तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच खरंच मॅडमनी आमचं सगळ्या पाल्यांचं टेन्शन दूर केलेलं आहे. आणि म्हणून म्हणून मी सांगते की हे आता झटपट इंग्रजी का म्हटलेलं आहे, तुम्ही म्हणाल बराच 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला, परंतु हे झटपट यासाठी आहे की 10-15 व्हिडिओ पाहायचं काम नाही. ह्या एकाच व्हिडिओमधनं तुम्हाला भरपूर सारा भाग इंग्रजी वाचनासाठीचा आवश्यक असलेला मी दिलेला आहे, त्यामुळे सगळ्या अडचणी तुमच्या दूर झाल्या असतील असा मला विश्वास आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करणार आहात तुम्ही. काही हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहून जरूर पाठवा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.